खरं तर चार दशकानंतर परळी रेणापूरमधून कमळ बाहेर जात आहे पहिल्यांदाच असं होतं की कमळाचा उमेदवार भाजपचा उमेदवार परळीमध्ये निवडणूक लढवत नाही आहे या सगळ्या राजकीय अपारी अपरिहार्यतेचा फटका कुठेतरी भाजपला बसतो आहे परळी आणि बीडमध्ये असं वाटतंय राष्ट्रवादीसोबत आल्यामुळे नाही आता माझ्यासाठी माझा मुळात स्वभाव तसा हो आहे की काल घडलेली घटना माझ्यासाठी आता जुनी झाली आहे तर आमची आता युती झालेली आहे आणि ती युती झाली त्याचा पायलट प्रोजेक्ट आमचा लोकसभा होती आता आम्ही विधानसभेला महायुतीमधनं लढणार आहोत तर तो विषय आता माझ्यासाठी मागे पडला आहे परंतु नक्कीच असं आहे की एखादा वोट बँक असते एखाद्या पक्षाची एका, पक्षा एका विचारांची ती व वो, वोट बँक पूर्णतः शिफ्ट करणं हे फार मोठं चॅलेंजिंग काम असतं आणि ते एवढं सहज करणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे नक्कीच आमच्याबरोबरच्या महायुतीच्या पक्षांना आम्हाला एकमेकांचे वोट ट्रान्स्फर करणं हे सगळ्यात मोठं आमच्यासाठी काम असणार आहे आणि आम्ही ते आता यशस्वी करू शकू कारण आम्हाला लोकसभेमध्ये त्याच्यातले त्रुटी पण लक्षात आलेल्या आहेत पण नक्कीच त्याच्यामध्ये आता परळी आणि रेणापूर म्हणलात तर नक्की ते एक हृदयाला अत्यंत पीडा देणारी गोष्ट आहे कारण म्हणजे मला हे कार्यकर्त्यांनी एका वाक्य म्हणल्यावर तिथली पीडा ज समजली की ताई यावेळी पहिल्यांदा बॅलेट पेपरवर कमळ नसणार आहे आणि डोळ्यात पाणी आणून कार्यकर्ता बोलत असताना माझ्या लक्षात आलं की कार्यकर्ते किती त्या पक्षाशी चिन्हाशी जोडले गेले गेलेतील त्यांना त्या वेदना नक्कीच आहेत पण आता हे निर्णय आहेत पक्षश्रेष्ठींचे निर्णय आहेत आणि आम्ही ते स्वीकारून पुढे गेलेलो आहोत प्रत्येक दशकामध्ये वेगवेगळे राजकीय प्रयोग होत असतात त्यातलाच हा एक आहे